जी कमलाकर पाटील साहब, करण मदन माथे साहब आणि प्रमोद अशोक माथे साहब यांच्याकडे हार्दिक अधिक स्वागत हो, वेलकम। नकीसा मित्रांनो, सामान्य मधुकरजी मात्रे साहेब उद्योगपती कालवार, प्रेमनाथजी मात्री मात्रे माजी सभापती पंचायत समिती भिवंडी त्यांच्यासोबत, प्रभाकरजी मात्रे, छत्रपती पाटील, विश्वनाथ मात्रे, यशवंत ठाणे जिल्ह्यातील विजय लवकर संघाची ओळख, गुणनाथ मात्रे, तसेच अशोक मात्रे व रितेश गायकवाड सर, कल्याण पूर्व युवा सेना सचिव, हे सर्व पाहुणे या मैदानावर खेळाडूंची ओळख। हॅलो चेक हाईज दे, एक जबरदस्त मात्र आयोजन या ठिकाणी पाहतायत। विजय लव काल्लेर या संघाला मात्र शुभेच्छा दिली जाते मान्यवरांकडनं, वेल डन विजय लव काल्लेर टीम अँड ठाणे कबड्डी असोसिएशन रेफरी अँड एकता क्रीडा मंडळ काल्लेर या दोन्ही संघांची ओळख पण मान्यवरांकडनं होत आहे आणि टॉस केला जाईल। सूरज काय वाटते, एकाच गावचे दोन्ही संघ आहेत, जबरदस्त खेळ, जबरदस्त ट्रॅकल बघायला मिळणार आहे। नक्कीच अगदी मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळेल, दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत आणि कोणी जिंको विजय काल्लेरचा होणार आहे। यस, विजय गावचा, एकाच गावचा होणार आहे, तो म्हणजे काल्लेर गाव। मित्रांनो, काल्लेर गाव म्हटलं की कबड्डीची पंढरपुरी म्हटलं जाणारं गाव आहे आणि या गावातून हे दोन्ही संघ आज पुढे येत आहेत आणि मणिबाराच्या सुभाष तरीके टॉस केला जाईल। विजय लव काल्लेर कॅप्टन अँड एकता क्रीडा मंडळ कॅप्टन, प्लीज वेलकम। खऱ्या अर्थानं सेमी फायनलला जिल्हास्तरीय स्पर्धेला दोन्ही संघ पोहोचले यातच गावाचं समाधान आहे, गावाला आनंद आहे, त्यांच्या पाठीराख्याला आनंद आहे। फक्त फायनलसाठी कुठला संघ जाईल, मेहनत कोणाची असेल तो संघ फायनलला पोहोचेल, ही आशा, ही अपेक्षा त्या दोन्ही संघासमोर ठेवली आहे। म्हणजे मेहनत करील तोच संघ पुढे जाईल। सूरज यस, या ठिकाणी टॉस केला जातोय मान्यवरांच्या हस्ते। टॉस जिंकलाय विजय लोकाल्यानं, ग्राउंड घेतलंय आणि रेड पाहायला मिळेल। मान्यवरांचे धन्यवाद, आपण व्हीआयपी डायस मध्ये विराजमान व्हायचंय, प्लीज वेलकम। यस टीम कॅप्टन, प्लीज वेलकम विपुल आपण सुद्धा यायचंय। नक्कीच काय म्हणशील धीरज, सामने अतिशय रंगतदार होत आहेत या ठिकाणी, स्पर्धा चांगलं देखणं आयोजन तुला पाहायला मिळतंय, तुमच्या गावामध्ये तुम्ही सुद्धा प्रो कबड्डीचं अगदी महाराष्ट्रात देखणं आयोजन करता, तर या ठिकाणी खेळताना या चार नाईट कसं वाटलं? प्रथमतः मी दिवे अंजूर प्रतिष्ठानचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि टुर्नामेंटबद्दल सांगायला गेलं तर अतिशय देखणं असं आयोजन केलं आहे दिवा प्रतिष्ठान, दिवा अंजूर प्रतिष्ठान यांनी। आणि समोर संघ तुझ्या गावातीलच आहे आणि एकमेकांचा खेळ ओळखीचा आहे, चांगले खेळतात तुम्ही, एकत्र प्रो कबड्डी खेळलेला आहात, तर समोरच्या संघाला तुम्ही कशा पद्धतीने फाईट द्याल, समोरच्या संघाबद्दल तुझं काय मत आहे? समोरचा संघ पण चांगला संघ आहे, एक मजबूत संघ आहे, जरी तो गावातला असला तरी तो चांगला संघ आहे। आणि गेम प्लॅनिंग बोललं तर ते गेममध्येच समजेल। क्या बात है, बेस्ट ऑफ लक कैप्टन विजय लोक काल्लेर, प्लीज वेलकम कैप्टन एकता क्रीडा मंडळ काल्लेर कर्णधार, प्लीज वेलकम। इट्स ओके, लास्ट तो आला आला आला, टाळ्या वाला जरा जोरदार। यस, या ठिकाणी पाहिलं आपण तर खेळताय समोरचा संघ तेवढाच बलवान, तुमच्या एवढी ताकद त्या संघामध्ये आहे आणि कुठल्या खेळाडू तुझा भरोसा असेल तुझ्या टीम मधल्या ज्याच्यावर तुझ्या अपेक्षा असतील त्यांनी खेळावं, त्यांनी पकडी करावी, त्यांनी रेड कराव्यात? आरपी सर्वजण चांगले खेळतात आणि आज समोर पण टीम गावातलीच आहे, गावातलीच टीम आहे, म्हणून काय बघू होईल ते, काय होईल ते ग्राउंड मध्ये होईल। ओके, बेस्ट ऑफ लक कॅप्टन, अगदी जबरदस्त मॅच आपण पाहू शकता या ठिकाणी, वेलकम सगळ्या प्रेक्षकांचं दिवे अंजूर प्रतिष्ठानकडनं हार्दिक स्वागत, सन्मान करीता होता आपण। सूरज व्यासपीठ विराजमान आहे सन्माननीय रितेश रमेश गायकवाड साहेब, कल्याणपूर्व युवा सेना सचिव, आपण यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत। मी वैभव म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी यातून स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे। सन्माननीय रितेशजी गायकवाड साहेब, कल्याणपूर्व युवा सेना सचिव, डीजे थोडा स्लो आवाज ठेवायचा आहे, थोडा स्लो आवाज ठेवायचा प्लीज। त्याच्यानंतर त्यांच्यासोबत सन्माननीय
गोविंदजी संते साहेब उद्योगपति कल्याण यांचे या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत। मी पुन्हा एकदा वैभव मात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गोविंदजी संते साहेब यांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे। वेलकम 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 मित्रांनो, दरम्यान या ठिकाणी आगमन झालेला आहे शिवसेनेचे के युवा डॅशिंग नेते सन्माननीय विशुभाऊ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेला आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये। दिवास या ठिकाणी दिवा अंजूर दिवा प्रतिष्ठान मार्फत तसेच मुख्य आयोजक वैभव मात्रे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्फत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। विशुभाऊ मात्रे नक्कीच व त्यांचे सर्व सहकारी या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या सोबत रणजित शेठ मात्रे हे देखील आहेत। आपण चालू मध्ये सन्मान करीत आहोत, चला लवकर आपण या ठिकाणी थोडस आपल्याजवळ वेळ आज कमी असणार आहे, त्याच्यामुळे आपण सन्मान सर्व पाहुण्यांचा सन्मान करून घेणार आहोत। चला पप्पू मात्रे आपण पुढे राहायचं आहे। व्यासपीठा विराजमान आहेत सन्माननीय मधुकरजी म्हात्रे साहेब उद्योगपती कालवरगाव, आमचे वैभव म्हात्रे यांचे सासरे आहेत, नक्कीच आमचे आयोजक मुख्य आयोजक यांचे सासरे, त्यांचा सन्मान होणं खूप महत्वाचं आहे। सन्माननीय मधुकरजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान केला जातोय। तसेच त्यांच्या सोबत व्यासपीठा विराजमान असलेले माजी सभापती भिवंडी पंचायत समिती सन्माननीय प्रेमनाथजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। मी पुन्हा एकदा पप्पू म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ असेल त्यांचा देखील या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे। या पुढील सामना पहिला पुकार श्री समर्थ कालवार आणि शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण खेळण्या दृष्टीने पहिला पुकार। व्यासपीठा विराजमान आहेत कालवरगावचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत। पप्पू म्हात्रे आपण पुन्हा एकदा विनंती असेल की आपल्या शुभ असेल त्यांचा देखील या ठिकाणी येतो जी स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे। सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब माजी उपसरपंच कालवरगाव, प्रमोद पाटील प्रमोद म्हात्रे आपण पुढे राहायचं। वा काय जबरदस्त चढाई आहे। सितारची कळंबोली गावचे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे। नक्कीच या प्रो कबड्डीच्या माध्यमातून व आयोजक वैभव म्हात्रे त्यांच्या सर्व सहकारी तसेच दिव्यांजली प्रतिष्ठानच्या मार्फत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम वेलकम। तसेच व्यासपीठा विराजमान आहेत कारिवली गावचे समाजसेवक सन्माननीय छत्रपती पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करतो। प्रमोद म्हात्रे आपल्या शुभ असते त्यांचा देखील या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान करायचं आहे। प्रमोदजी छत्रपती पाटील समाजसेवक कारिवली गाव, आणि धीरज यावेळेस मात्र एडवर व्यासपीठा विराजमान मणिष शाखा प्रमुख कालवरगाव विश्वनाथजी म्हात्रे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत। मी प्रमोद म्हात्रे पुन्हा एकदा आपणास विनंती आहे की आपल्या शुभ असे त्यांचा या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे।
सन्माननीय विश्वनाथजी म्हात्रे साहेब माजी शाखा प्रमुख कालवार 9-1 गुण संख्या 8 गुणांची आघाडी एकता क्रीडा मंडळ काल्हेरन घेतली आहे. टाइम आउट या ठिकाणी घेतलाय. व्यासपीठा विराजमान आहेत पाचगाव शांतता मंडळ अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी म्हात्रे साहेब. ट्रेनेटचे सर्वेसर्व मॅनेजर सन्माननीय संदीप जी काकुळा साहेब आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. वेलकम ऑन स्टेज यशवंतजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करू. रुपेश पाटील आपण पुढे जायचं प्लीज. तसेच माणकुळीगावचे सन्माननीय छत्रपतीजी माळी आपण देखील स्टेजवर यायचंय. जितेंद्रजी म्हात्रे व्यासपीठा विराजमान आहेत. मी रुपेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुमित इताडकर रेडवर जबरदस्त पकड ठोसा ठोसा विजय लवकाल्यानं पकड केली. कालवाचे समाजसेवक विठ्ठल म्हात्रे विठ्ठल म्हात्रे रेडर राकेश यांचा सन्मान केला जातोय. उपतालुका प्रमुख शिवसेना कालवार पॉइंट काढलाय. सन्मान गुणाजी म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करीत आहोत. गुणाजी म्हात्रे साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना रेडवर रुपेश पाटील आपण सन्माननीय गुणाजी म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करायचं आहे. तसेच व्यासपीठा विराजमान आहेत अशोकजी म्हात्रे समाजसेवक कालवार गाव यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. अशोकजी म्हात्रे साहेब प्रमोद म्हात्रे आपण पुढे जायचं प्लीज. तर टाइम आउट या ठिकाणी घेतला गेलाय. गुणसंख्या मात्र 4 विजय लोक आले पिछाडीवर या मॅच मध्ये. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतात व्यासपीठावर. अतिथिदेव भव ही परंपरा जतगणे काम करतायत आणि निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी सर्व मान्यवर आलेत. आपलं हार्दिकाधिक स्वागत. 6 गुणांची आघाडी एकता क्रीडा मंडळ काढले. सुमित इतारकर को टॅकल किया है. जैसे किक मारी राइट टर्न सेंटर एंड राइट कॉर्नर अटॅक किया. कमाल का कोऑर्डिनेशन है विजय लव के डिफेंस में. लेकिन रेड चलनी चाहिए. एकता क्रीडा मंडळ ने अब तक का बेहतरीन टॅकल फाउंडेशन 40+ संघाचा हार्दिक स्वागत आहे. विघ्नेश मेन रेडर रेड मशीन काल त्यांनी केवणी येथे जबरदस्त परफॉर्मन्स करून अजिंक्यपद पटकावलेलं आहे. डे नाईट स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. अब कप्तान रेड के ऊपर टीम को 5 पॉइंट के लीड पर रखा है लेकिन लीड 5 पॉइंट की इतनी भी ज्यादा नहीं है. विजय लोकाल्यर कभी वापसी कर सकती है मैच में. सामना रंगतदार है. सेफ रेड. अब आतिश रेड के ऊपर डू एंड डाई रेड है. आतिश को डू एंड डाई रेड में पॉइंट लेना ही पड़ेगा नहीं तो कोर्ट के बाहर जाना पड़ेगा. डिफेंस रोक पाएंगे आतिश को. छलांग लगाई बैलेंस गया. क्या मोमेंटम तोड़ दिया बेहतरीन लेफ्ट कॉर्नर ने. लेकिन छलांग भी बहुत अच्छी थी आतिश की. अच्छा प्रयास था चांगला प्रयत्न. पॉइंट मिळतोय टॅकल पॉइंट एकता क्रीडा मंडळला. दोन्ही एका गावातील संघ खेळत आहेत.
आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंना चांगले टाळ्या वाजवून प्रेक्षक सपोर्ट देत आहेत. खऱ्या अर्थाने विजयापेक्षा प्रत्येक खेळाडूचा खेळ या ठिकाणी काल्लेकर बघत असतील. प्रत्येक खेळाडू कशा स्वरूपामध्ये खेळतोय या ठिकाणी हर्षल पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच ठरला होता, काय खेळला होता, जबरदस्त रेड पॉइंट आणणार खेळाडू पकड लेफ्ट कॉर्नर में. ज्यादा देर खड़े रहे अपनी जगह पे और इतना देर तक खड़े रहना डेंजरस होता. आप यहां पे पार्क डिफेंडर सामने राकेश की यहां पे रेड लेफ्ट कॉर्नर में रेड किक भी लगवाता है. पिछले रेड में पॉइंट लिया था इस रेडर ने. 6 और 11 11 7 क्या अत्ता माता चढ़ाई है. एकता क्रीड़ा मंडल कालेर संघाचा जिगर पाटील. जिगर एक जबरदस्त खेळाडू है, सेमीफाइनल पर्यंत संघाला पोहोचवलंय. आणि अगदी कुमार गटामध्ये या खेळाडूंची नावं आहेत, विघ्नेश, जिगर, धीरज, जबरदस्त खेळणारे खेळाडू. दर्शक क्रमांक 7 धीरज मात्र रेडवर काय घडेल. प्रेक्षकांच्या नजरा 5 पकडपट्टू समोर, बोनस नाही मिळणार. टच पॉइंटचा प्रयत्न, जबरदस्त मॅच, चांगला प्रयत्न. राईट कॉर्नर मध्ये किक मारण्याचा प्रयत्न झाला होता धीरज कडनं. जिगर कड अटॅक मात्र करतोय. पुनश्चा सेंटर कडे किक मारताना टीन्या पाटील मात्र सेंटर असताना बघूया रेड. नितीन रेड वर मागच्या सामन्याचा हिरो, जबरदस्त खेळला होता. आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशा स्वरूपामध्ये आपली रेड साकारेल हे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आहा नितीन मात्र या ठिकाणी हँडचा प्रयत्न चांगला केला होता. आणि एमटी रेड माघारी परततोय. चला वॉर्म अप करायला सुरुवात करा. श्री समर्थ कालवार आणि शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण सेमीफायनल मॅच. प्रो कबड्डी प्लेयर उमेश म्हात्रे के सामने प्रो कबड्डी प्लेयर निलेश सालुंखे. बेहतरीन कड़ा संघर्ष होने वाला है. तेलुगु टाइटन्स जयपुर पिंक पैंथर अभिषेक बच्चन ऐश्वर्य राय की टीम में खेलने वाला निलेश सालुंखे सामने रहेगा. पुनेरी पलटन दबंग दिल्ली बंगाल वॉरियर में खेलने वाला, सबसे ज्यादा पॉइंट लेने वाला इस टूर्नामेंट में उमेश म्हात्रे आमने सामने रहेंगे इस अगले सेमीफाइनल में. कल्याण और भिवंडी कालवार के बीच में संघर्ष है. मेन गेट वर जे प्रेक्षक आहेत आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचंय, कारण थोड्या वेळात बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. प्लीज गॅलरीज मध्ये आपल्याला भरपूर जागा अजूनही मोकळी आहे. आणि प्रेक्षकांनी उभं राहता गॅलरीमध्ये बसून घ्या. तुमच्यासाठी या ठिकाणी दिव्य अंजूर प्रतिष्ठानने सोय केली आहे. स्टेडियम उभारलंय. माणकुळीगावचे केतन माळी आपण व्यासपीठाकडे यायचंय. आणि प्रेक्षकांनी गॅलरीमध्ये बसून गॅलरीची या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. वा सुरेख नितीननं पॉइंट आणलाय. नितीन एक जबरदस्त चपट चतुर खेळाडू आहे, त्याचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलंय. आता राकेश एक बुद्धिवान खेळाडू विजय लोक कालवार संघाचा. कालवार या ठिकाणी एक जबरदस्त खेळ केला होता जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये. अगदी किक मारण्यामध्ये माहिर, क्या कमाल की किक लगवाई यहां पर राकेश ने. टीना पाटील गोल शिकार किया. सिंगल पॉइंट. बूंद बूंद से सागर बनता है जसं मराठी मध्ये म्हणतात ना, थेंबे थेंबे तळेस असे, तशा स्वरूपामध्ये विजय लव कालेर संघ 8 गुणांवर पोहोचलाय. 13 गुणांवर खेळतो एकता क्रीडा मंडळ कालेर. नितीन या बेसमध्ये रेडचा प्रयत्न, मागच्या रेडमध्ये पॉइंट मात्र घेतला होता. आता मात्र संयमानं खेळताना माघारी परतलाय. चढाई होईल धीरज रेड. समाजसेवक 4 गडी आहे. उद्योगपती व्यासपीठावर या. गेट मोकळं करा जरा प्लीज, गेट मोकळं करा, जागा भरपूर आहे. गेट खाली करो उधरचे, जो भी है आप खड़े हो यहां से प्लीज गैलरीज में बैठिए. जो जो दर्शक यहां पे खड़े उनको मैं विनती करता हूं कि आप गैलरी में आके बैठे, आपको गैलरी में बैठना है. जिगर या बेस माता रेड पर सामना
अतिशय टेक्निकल रीत्या खेला जातो है। दोनों टीमें डू एंड डाई रेट पर खेल रही है। 9 और 13 चार ही पॉइंट का फासला विजय लव कालियर के सामने है। एकता क्रीड़ा मंडल जो 8 पॉइंट की 7 पॉइंट की लीड पे थी, अब 4 ही पॉइंट की लीड उनके पास बच चुकी है। सामन्याची रंगत आता वाढला सुरुवात झाली आहे। प्रदीप मात्रे यांचं आगमन झालं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, गोल्डन मॅन वेलकम, सुस्वागतम। कबड्डी कुठेही असो उपस्थितांना व्यक्तिमत्व, प्रो कबड्डी पर्यंत सुद्धा फायनलच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं, सेमीफायनलला फायनलला टीव्हीवर, यावेळेस मात्र पाहिला तर हर्षल भाते रेडवर या खेळाडूवर परिषद दारोमदार, वा काय बॅक होल केली आहे। आणि राकेशचं मी किती कौतुक, त्या शब्दच नाहीयेत, अगदी डोळ्याची पापणी न पडतच पोचतो राकेश। धीरज रेडवर सुपर टॅकल ऑन, पकड झाली आणि रेड मध्ये पॉइंट आणलं तर लोनचं संकट। वा जबरदस्त टॅकल, लेकिन कॉर्नर बाहर गई है। अब यहां पे क्या होगा? सुपर टैकल के 2 पॉइंट मिलेंगे और सिंगल पॉइंट विजय लो कालियर को रेफरी ने बताया है। पंच चर्चा करता है, रेफरी यहां पे मीटिंग कर रहे, जैसे प्रो कबड्डी में होती है मीटिंग। 2 पॉइंट एकता की डमंडल को मिलेंगे और सिंगल पॉइंट विजय लो कालियर को। पॉइंट नहीं मिले विजय लो कालियर को इतने ज्यादा, क्योंकि उधर 2 इधर 1, लेकिन खिलाड़ी कम हो गया कोर्ट का। लेकिन आया कौन? तो सुमित इतारकर आते ही रेड पे आया है। काफी अच्छा फिटनेस इनके पास है, मजबूती के साथ खेलने वाला खिलाड़ी है। राइट कॉर्नर में रेड की शुरुआत, लेकिन पिछली बार टैकल किया था इनको भी। आप यहां पे आराम के साथ, कोई नहीं आया डिफेंडर सामने। राइट कॉर्नर में अंदर जाके टच किया और पॉइंट मिला है। टाइम आउट लिया है, मैच अभी बाकी है। वर्ल्ड प्रो हाई वे टीम है 2020। सेमीफाइनल आपके सामने, प्रो कबड्डी प्लेयर उमेश भाटे के सामने दिनेश शाही खेल रहे थे। तीसरा अंतिम पुकार, तीसरा निर्णायक अंतिम पुकार। पुढील सेमीफाइनल मॅच शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण श्री समर्थ कालवार भिवंडी। वेलकम मच्छिंद्र मात्रे, नक्कीच एकता कालेर संघाचे कोच आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि या ठिकाणी केली पकड, सामन्याला आता रंगत येईल। सुमित इतारकर मेन रेडरला पकड केली आहे, मेन चढाई पट्टूला मात्र या ठिकाणी पकड केली आहे। कधी बाद झालाय मेन खेळाडू, बघूया काय करेल। आप या पे 4 डिफेंडर, सुमित इतारकर बाहर और विघ्नेश ने एंट्री की है। 12-17 पे मैच, 5 पॉइंट की लीड अभी भी बरकरार रखी है एकता क्रीड़ा मंडल कालियर ने। टीनिया पाटिल राइट कॉर्नर में और कप्तान इतारकर लेफ्ट कॉर्नर में, और जीगर है ना एकता खेड़ा मंडल का। अब रेड के ऊपर जीगर आया है और फटाक्याच्या आतषबाजी मध्ये या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होतं आहे। प्रो कबड्डी दिवे वेलकम प्रमोद जी, प्रेमराज जी वाडोलकर सर आपला हार्दिक स्वागत आहे, मोतीराम जी मात्र आपला हार्दिक स्वागत आहे,
माझी सरपंच वडपे वेलकम वेलकम वेलकम। मित्रांनो दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे एक युवा नेतृत्व आर सी पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्वात सन्माननीय अरुण आर पाटील साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे। मी तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं व तमाम कबड्डी खेळाडूंच्या वतीनं आयोजक वैभव म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम वेलकम वेलकम अरुणजी पाटील साहेब तरुणांचे प्रेरणास्थान आणि अगदी मदतपूर्व व्यक्तिमत्व कबड्डीसाठी वाटेल करण्याची धमक ठेवणारे व्यक्तिमत्व माननीय सुप्रसिद्ध उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते माननीय अरुणजी पाटील साहेब आपले दिवे अंजूर प्रतिष्ठानकडनं प्रो कबड्डी दिवे मध्ये हार्दिक अधिक स्वागत। आपण व्हीआयपी डॅश मध्ये विराजमान व्हायचं आहे। वेलकम फटाक्याच्या आतषबाजीमध्ये माननीय अरुणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलं। एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठाणे जिल्ह्यातील चार पकडपट्टी समोर विघ्नेश कालेर संघाचा रेडवर एकता क्रीडा मंडळ कालेर समोर रेड करतोय विजय लो कालेर। कॉर्नर को मार किया है रेफरी ने। आप तीन डिफेंडर रहेंगे। पॉइंट मिला है विजय लो कालेर को। आहिस्ता आहिस्ता पॉइंट का फासला कम करते आ रही विजय लो कालेर। पॉइंट मिला है 14 पॉइंट पर जा चुके विजय लो कालेर। आप यहां पे थर्ड रेड है चिगर रेड के ऊपर। पॉइंट लिया जाएगा तो फिर लीड चार पॉइंट की बनेगी पांच पॉइंट की बनेगी। टैकल किया तो पॉइंट का फासला कम होगा। नजदीक आ चुकी है और यहां पे बोनस प्लस पॉइंट मिला है। पहले मिड लाइन क्रॉस की थी उसके बाद बाहर गए थे ये रेफरी ने बताया है। जिगर ने जिगर बाज प्रयत्न खेला है टाड़ा वाजवा जिगर साड़ी अफलातून रेड। बोनस प्लस पॉइंट 19-13 सहा गुणांची आघाडी घेतली आहे। एकता क्रीडा मंडळ कालेर संघ आघाडीवरच आहे। कधी पाच कधी सात कधी सहा आता सहा गुणांची आघाडी आहे। विजय लव कालेरला डोकं वर काढू देत नाहीये पिछाडीवर ठेवतात एकता क्रीडा मंडळ कालेर। आतापर्यंत चार पकडपट्टू समोर विघ्नेश सावत पोहोचल्यामध्ये रेड आघाडीवर एकता क्रीडा मंडळ सहा गुणांची आघाडी एकता क्रीडा मंडळ कडे। मेन गेट खाली करायचंय त्या ठिकाणी कोणी असेल तर प्लीज त्याला सांगायचंय प्लीज मेन गेट खाली करा। हर्षल मात्रे रेडवर 13-19 गुणसंख्येवर सामना खेळताना पाहतायत। तुळशीची लढत एक फाईट मात्र नक्कीच बेटल युद्ध पाहायला मिळत आहे। हाफ टाइम मध्यांतर झाला आहे। पहिला हाफ हो चुका है और 6 पॉइंट के लीड पर एकता क्रीडा मंडळ कालेर 6 पॉइंट का फासला विजय लव कालेर के सामने। आप देखते दिवा प्रो 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 2020 वेलकम सुनाजी मात्रे उद्योगपती कालवारगाव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम मनेल बुद्धी स्थिर संयमी शरीराचे ही आरोग्य नामी मनेल बुद्धी स्थिर संयमी शरीराचे ही आरोग्य नामी नको भांडवल आवाज विद्या खर्च अल्पसा कमी जारी। पुन्हा एकदा तिसरा निर्णायक अंतिम पुकार सेकंड सेमी फायनल मॅच शिवशंकर कल्याण श्री समर्थ कालवार। आपण प्रवेश द्वाराजवळ हजर राहायचंय। अंतिम पुकार लास्ट कॉल मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातोय मंचाकडे। तर आपण स्वागत सन्मानाकडे वळतो सूरज
आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात होतोय. सेकंड हाफ मध्ये आपण येतोय. 6 गुणांची आघाडी घेतलीये एकता क्रीडा मंडळ काल्लेर संघानं. जबरदस्त मॅच, सामना अतिशय रंगतदार मात्र पाहायला मिळतोय. सगळ्या प्रेक्षकांचं दिवे अंजूर प्रतिष्ठानकडनं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागत. हर्षल माते रेड वर अच्छा प्रयास था रनिंग हर्षल का. 6 पॉइंट की लीड पहले हाफ में थे, लेकिन अभी भी मैच बाकी है. कौन जीतेगा मैच? सवाल है. केबल पे, यूट्यूब पे पूरी दुनिया देख रही है. अब रेड रेड पे आया कौन? जीगर पाटिल, एकता क्रीडा मंडल की ताकत. पहले हाफ में बहुत अच्छे चले थे, बोनस प्लस पॉइंट लेकर आए थे, टच पॉइंट लिया था, बेहतरीन टैकल भी करते ऑलराउंडर. ১৯-১৩ गुण संख्या बात है. आप यहां पर रेड रेड करने गया है विघ्नेश, कमाल का रेड पॉइंट मशीन इनको कहते हैं कालर की. और यहां पे विघ्नेश को टैकल करने गए, लेकिन हुआ क्या? टैकल किया यहां पर, पॉइंट नहीं मिला इन रेडर बाहर. हर्षल की एंट्री 20 पॉइंट पर जा चुकी इस मैच में एकता क्रीडा मंडल कालेर. कबड्डी युनिवर्स वर आपण युट्यूब वर लाइव पाहू शकताय. एक जबरदस्त क्लियरिटी, महाराष्ट्र फेमस युट्यूब चॅनल कबड्डी युनिवर्स. एलन डिसोजा प्रोपराइटर है, नेशनल प्लेयर एलन डिसोजा जी ने यहाँ पे यूट्यूब चॅनल बनाया है कबड्डी युनिवर्स. जेव्हा जेव्हा आपल्याला कबड्डी पाहिजे असेल तेव्हा कबड्डी युनिवर्स ह्या चॅनल पाहू शकताय. संयम के साथ रे, पॉइंट का फासला बहुत बढ़ते जाएगा क्योंकि पॉइंट नहीं आए विजय लो कालर के पास, तो लीड पे रहने वाली है. क्योंकि पहले हाफ में तो लीड पे रह चुकी है एकता क्रीडा मंडल कालेर. क्या विजय लो कालेर वापसी करेगी? नितिन बहुत अच्छा रेडर पहले हाफ में चलने वाला, अब तक के इस श्रृंखला में अच्छा खेला है. अत्ता मात्र चढ़ाई के राकेश, कमाल झाली या ठिकाणी. राकेश ने कमाल की ताळ्या वाजवा राकेश ती. ১৪ गुण संख्या आपण पाहत आहे. सामना अतिशय चुरशीचा होणार आहे. बघूया रंगतदार मॅच. जिगर या बस माझ्या चढकवर टॉप कबड्डी 15-5 गुणांची आघाडी एकता क्रीडा मंडळकडे. जबरदस्त मत मैच पुन्हा एक रेड वर.
चार पिंड सामने आया कोट पावरफुल रेडर नो आर्गुमेंट टाइम आउट जबरदस्त सामना मात्र रंगतदार मैच पेक्षा फक्त टाया वाजवायचे आहेत सामना आवडला असेल तर जोरदार टाया पूर्ण स्टेडियम मध्ये वाजवायचे आहेत रेफरी यहां पे मीटिंग करते हुए जैसे प्रो कबड्डी में मीटिंग होती है ये पे देखा होगा पंच प्रमुख सुमित इतारकर इस बार रेड के सुमित इतारकर की रेड आणि पकड़ झाली आहे जबरदस्त पकड़ विजय लवकालेंना मेन रेडरला मुख्य चढ़ाईपट्टूला पकड़ के लिए आता मैच मध्ये रंगत वाढेल 17-21 and 17 पुन्हा पॉइंट आणले विजय लवकालेंच्या रेडर कड़क मैच कड़क प्रो कबड्डी दिवे का गाजते कबड्डी युनिवर्स चैनल वर वाढताय बघूया अतिशय रंगतदार मैच 21-21 टाय मैच झाली आहे सामना आवडला असेल तर जोरदार टाया वाजवा सगळ्यांनी टाळ्या व्हायला पाहिजेत कारण 21-21 गुण संख्येवर सामना आलाय मैच रंगतदार होणार आहे सुरस लागली आहे यापुढे सामना सी समर्थ कालवार शिवशंकर कल्याण टफ मॅच जिल्हास्तरीय सामने अतिशय रंगतदार सेमीफायनल पाहायला मिळतात राकेश न ज्यानं संघाला मात्र पूर्वरत उभं केलंय रेड मध्ये विघ्नेशनं एक जबरदस्त धीरजनं कामगिरी केली आहे पकडी सामना समांतर गुण संख्येवर आलाय पहिला आपण या ठिकाणी सुमित इटारकर चढाई सुरेख पकड पहिले हाफ में सुमित इटारकर चले थे लेकिन इस सेकंड हाफ में इनको चलने नहीं दे रहे डिफेंस और इसकी वजह से लीड पर आई है विजय लव कालेर एक गुणांच्या आघाडीवर विघ्नेश रेड पॉइंट मशीन बहुत बड़ा नाम है ठाणे डिस्ट्रिक्ट में इस प्लेयर का जिगर के सामने इस बार किक लगाने का प्रयास बोनस देने का प्रयास विघ्नेश रेड मिडलाइन के पास सामना रंगतदार है मध्य रेषा जवळ या ठिकाणी विघ्नेश टाइम आउट सल्ला मसलत होती है टाइम आउट में किसको किस तरीके से टैकल करे बोनस कैसे बचाए वेलकम टाइम आउट हो चुका है इसके बाद समाप्त होता हुआ आप यहाँ पे 22-21 गुण संख्येवर सामना है हर्षल मात्रे चढ़ाईवर आलाय जबरदस्त रेट टाळ्या वाजवा अतिशय वाखाणण्याजोगा खेळ सनसनाटी रेड अगदी स्पीड मध्ये आलाय पॉइंट घेऊन राकेश यावेळेस मात्र रेडवर 22-22 सामना रंगतदार आहे मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांनी जरूर टाळ्या वाजवायच्या आहेत
आणि या ठिकाणी डबा कोपऱ्यामध्ये निर्माण राखेची पाला मी ते काय घडेल टोटचा बाकी एकदा प्रयत्न वजीची आठवण करून देतोय. पुन्हा एकदा बोनस साठी प्रयत्न करतोय. सुरेख पकड टॅकल पॉइंट आघाडी आता मात्र येते कभी इधर कभी उधर एक एक पॉइंट के लीड जा रही है. सुमित इतारकर रेड के ऊपर पांच डिफेंडर सामने एक पॉइंट की लीड एकता क्रीड़ा मंडल काल्य के पास. पहले हाफ में छह पॉइंट की लीड थी लेकिन अब टाइमिंग बदल चुका है एक ही पॉइंट की लीड एकता क्रीड़ा मंडल काल्य व्यासपीठावर यायचे. रनिंग टोटल्स का प्रयास अच्छा प्रयास किया था लेकिन डिफेंस पे मोमेंटेबल पीछे आया था. आपण व्यासपीठावर यायचे प्रकाश जी मात्र आपण व्यासपीठावर आता चढाई धीरची. शिव शंकर क्रीडा मंडळ कल्याण श्री समर्थ कालवार आपणाला तीनही पुकार देऊन झालेले आहेत याची आपण नोंद घ्या आणि आपण प्रवेश द्वाराजवळ हजर राहा. राईट कॉर्नर मध्ये रेड धीरज पाटील सामना अतिशय अटीतटीचा आहे. जिगर रेड वन जिंकणार कोण विजय लव काल्लेर की एकता क्रीडा मंडळ काल्लेर. वेलकम संजय जी मात्रे आपण व्यासपीठावर या प्लीज. नाव काल्लेरचंच राहणार आहे. ऍडव्होकेट महेश मात्रे आपण देखील व्यासपीठावर या. अभी आप जिगर मिडलाइन के पास संयम के साथ एम्प्टी रेड धीरज रेड प्रणय रेड वन प्रणय की रेड. दोनों टीमें शायद लग रहा है डू एंड डायर के लिए खेल रही है. सुमित इतारकर थर्ड रेड के लिए आए हैं. बोनस ऑन नहीं है टच पॉइंट का प्रयास करना पड़ेगा. ये डू एंड डायर रेड है. पॉइंट किसको मिलेगा और यहां पे गलती की. भावनाओं से कबड्डी नहीं खेली जाती. भावुकता आदमी को कमजोर बना देती है. जल्दी थी रेडर को जल्दी की प्रणय ने. डू एंड डाई रेड बैक टू बैक आई है विजय लव काल्लेर की एकता क्रीड़ा मंडल काल्लेर के सामने. दोनों काल्लेर गांव की टीमें हैं और आमने सामने फाइट दे रही है सेमीफाइनल मैच. कौन जिंकणार उपांत्य फेरीचा सामना. यूट्यूब वर महाराष्ट्र जगभर पाहताय कबड्डी युनिवर्स या चॅनल वर अगदी कबड्डी साठी फेमस यूट्यूब चॅनल आहे कबड्डी युनिवर्स. जबरदस्त मात्र पॉइंट आणलाय कबड्डी युनिवर्स वर नॅशनल कबड्डी स्पर्धा त्याचबरोबर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पाहायला मिळत असतात. आज जिल्हास्तरीय सुद्धा पाहायला मिळत आहेत. दिवे अंजूर प्रतिष्ठान आयोजित ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धा आहे आणि प्रो कबड्डी दिवे प्रीमियर लीग सुद्धा. हर्षल मात्रे एक उमद्या दमाचा चढाईपट्टू मागच्या रेडमध्ये पॉइंट घेतला होता. 23-24 गुणसंख्या आहे. सामना अटीतटीचा आहे आणि सामना जिंकणार कोण हे मात्र रेडर ठरवणार आहेत. चढाई पट्टूंवर मदार या सामन्याची आहे. दोन्ही संघांनी चांगली मेहनत घेतली आहे. आता मात्र धीरज रेडवर राईट कॉर्नर मध्ये बसून रेडला सुरुवात करतोय. जिगर सुमित इतारकर राईट कॉर्नर सांभाळत आहेत. वा काय जबरदस्त रेड आहे. सुमित इतारकर को शिकार बनाया है यानी कि मेन रेडर को ही शिकार किया है. दो मुनाफे है एक तो पॉइंट मिला दूसरा मेन रेडर बाहर गया. हाँ या मैच का टर्निंग पॉइंट राहील का एनआरई बेल्ट ठरवेल यानी कि टाइम आउट घेतला आहे. सल्ला मसला की आम्ही पीछे खाली करा मेन गेट खाली करायचे मेन गेट खाली करा प्लीज. केलेली आहे तयार केलेली आहे आपण त्या ठिकाणी बसायचं प्लीज. मेन गेट खाली करायचे. चला शिवशंकर कल्याण श्री समर्थ कालवार आपण रेडी राहायचंय प्रवेशद्वाराजवळ. चोवीस गुणसंख्येवर मॅच. बघूया जबरदस्त सामना. हा सामना समाप्त झाल्यानंतर आपण मान्यवरांच्या स्वागताकडे जाणार आहोत. पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर कालवार आणि कल्याण या दोन्ही संघांना आमंत्रित करू.
इतारकर मेन कप्तान इस पार से फ्रेंड में बाहर वापस गया है। 24-24 24-24 गुण संख्या में सामना है। व्यूवर्स वाढता है महाराष्ट्र युनिवर्स या यूट्यूब चैनल वर, कारण सामना अटीतड़ी है। उपांत्य पे सामना है, सेमीफाइनल मैच यहाँ पे दुनिया देख रही है यूट्यूब पर। छह का डिफेंस दो के चैन के साथ इस पार सामने है लोडिंग प्लेयर मिड लाइन के पास आराम के साथ पावर के साथ जाने वाला खिलाड़ी। ओ इस बार टैकल किया है, एक जुट से एक ताकत से साथ इस बार टैकल की। हर्षल मात्रे इस बार नहीं चले, टैकल पॉइंट मिला है और इस टैकल पॉइंट से 25 पॉइंट पर 25 पॉइंट बने, एक पॉइंट की लीड विजय लव के पास। एकता क्रीड़ा मंडल के डिफेंस के सामने रेड है राकेश की। दोनों टीमें डू एंड डाय रेड पर खेल रही है। आप राकेश संयम के साथ रेड कर रहे हैं, चार डिफेंडर सामने है, लेकिन एकता क्रीड़ा मंडल के पास जिगर अभी भी कोर्ट में है। अगली रेड करने वाला क्या होगा? राकेश इस बार पूरा समय अपने रेड में ले रहे, लेकिन लीड खाली एक ही पॉइंट की है। सामना अतिशय अट्टी तट्टी सा खेला जाता है, शक्ति भक्ति युक्ति सा खेल, कबड्डी नजरे सा एक जुटी सा है। थर्ड रेड आई है, अब मजा आएगा। ओ क्या कमाल की के यार, रनिंग टो टच किया, आघाड़ी वाढली दोन गुणांची झाली विजय लोकालेर। यानी कि जो टीम पहले हाफ में 6 पॉइंट से पीछे थी, अब आखिरी मोमेंट पे 2 पॉइंट के लीड पर विजय लव कालेर टीम है। यह कबड्डी है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, हर मिनट में पासा पलटा जा सकता है। आप कप्तान यहां पे वापस गए, धीरज की रेंज जिस रेंज में जिस चलते हैं, पिछले रेड में पॉइंट लिया, इस बार संयम के साथ बॉक लाइन पार करके वापस आते हुए मिड लाइन के पास वक्त निकाल रहे, लेकिन वक्त के साथ कबड्डी में ज्यादा पॉइंट नहीं है, 2 ही पॉइंट की लीड है, लेकिन अच्छी है, लीड होना बहुत जरूरी है। अब जिगर की रेड होने वाली है, सुपर टैकल ऑन है, 3 डिफेंडर टीना पाटिल काय गेम प्लानिंग करती हे सुद्धा पाहायला मिळेल। थर्ड रेड आया है जिगर, मोमेंटेबल रेड है मैच की, या रेड वर सामने चित्र अवलंबून है, एक लव काल्य लोन देना की नहीं, जिगर या ठिकाणी पॉइंट घेणार की नहीं, डू एंड डाय रेड। अट्टी तटीचा मोमेंट ला आले, डू एंड डाय आला जिगर पॉइंट घेऊन। डू एंड डाय रेड, 3 गुणांची कमाई, सुपर रेड, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। मैंने बोला था इस रेड के ऊपर बहुत ही भार रहेगा और तो भार संभाल लाई या ठिकाणी, दबाव मीठी टीम, लेकिन अब आने वाली है। आता मात्र पहिला अपन तर 3 गुणांची नंतर 27 पॉइंट आणि 26 पॉइंट, 1 गुणांची आघाडी जिगरच्या रेडने मिळवून दिली एकता क्रीडा मंडळ कालेरला। आणि बघूया चढायचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी करतोय धीरज। सामना हृदयाची ठोके वाढवणार आहे, अटी तटीची मॅच आहे आणि यानंतर मान्यवरांचं स्वागत होईल आणि नंतर कालवार आणि कल्याण या दोन संघांमध्ये फाईट सेमी फायनल। रंगणार खेळ हा खेळ, आपल्या मातीचा अंग व्यापान जातो या खेळ निकड्या जातीचा। एक जबरदस्त मात्र या स्पर्धेचं आयोजन 888 चॅनल वर लाईव्ह ही स्पर्धा केबल वर दाखवली जाते ठाणे शहर। आखिरी 5 मिनट बाकी, रेफरी ने बताया है और 5 मिनट का खेल बाकी है और सुमित इतारकर आया पॉइंट लेने और लेकर जा रहा है पॉइंट। लोन के बादल थे एकता क्रीड़ा मंडल पर, अब मंडरा रहे हैं विजय लव कालेर पर। ही कंपनी है, प्रत्येक मिनटाला काय घडेल कोणी सांगू शकत नाही। विघ्नेश ज्यानं संघाला आतापर्यंत चांगली साथ दिली आहे, विक्रमी रेड पॉइंट घेणार खेळाडू आहे, आणलाय पॉइंट विघ्नेश, मोमेंटेबल पॉइंट आणलाय।
सुमित इतारकर रेडवर चार पगडपट्टू समोर एक गुणाची आघाडी. वा काय ठोकला तुषार ठोसा, तुषार ठोसा दिलाय, ठोकला सुमित इतारकरला की डैश किया, पुश किया, सुमित इतारकर बाहर गया है. लास्ट फोर मिनट, आखिरी चार मिनट बाकी है और लीड पर कोई नहीं है. 28-28 प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर जरूर टाळ्या वाजवा, सामना समांतर गुणसंख्येवर आहे. आता मात्र थोड्यावर मात्र हर्षल मात्र पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकेल अजूनही सांगू शकत नाहीये. शेवटच्या मिनिटापर्यंत सामना लढला जाईल. चार मिनिट बाकी आहेत आणि 28-28 गुणसंख्येवर दोन्ही संघ आहेत. यापुढे एका एका पॉइंटला महत्व राहील. पकडपट्टूंची मात्र या ठिकाणी परीक्षा आहे, कारण दोन्ही संघ थर्ड रेडला खेळतात, डू अँड डायला खेळतात. दोन्ही संघ मात्र तिसऱ्या त्रयासाठी खेळण्याचा प्रयत्न करतात. सेमी फायनल मॅच, फर्स्ट सेमी फायनल मॅच आपण पाहतायत. इसके बाद सेकंड सेमी फायनल मॅच ठाणे डिस्ट्रिक्ट की आपको यहां पे देखने को मिलेगी. एक जबरदस्त आयोजन मात्र पाहायला मिळत आहे दिवे अंजूर प्रतिष्ठानकडनं. भव्य कबड्डीचा महासंग्राम मुख्य प्रायोजक माननीय वैभवजी इंद्रपाल म्हात्रे यांचं देखणं आयोजन, संपूर्ण टीमवर्क आणि माननीय स्पर्धा कमिटी हरिदास म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत संपूर्ण टीमवर्क एक जबरदस्त आयोजनाला साथ देताना आपण पाहतायत. या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील टॉप 16 संघांचा सहभाग, त्याचबरोबर 8 दिवे गावातील प्रीमियर लीगच्या स्वरूपामध्ये संघांचा सहभाग. आणि प्रायोजक आहेत वैभव इंद्रपाल म्हात्रे, रोशन वसुदेव म्हात्रे, रुपेश कमलाकर पाटील, करण मदन म्हात्रे, प्रमोद अशोक म्हात्रे आणि स्पर्धा कमिटी माननीय हरिदास म्हात्रे, केशव म्हात्रे साहेब, संदीप म्हात्रे, घनश्याम पाटील, सदानंद पाटील, प्रवीण म्हात्रे, श्याम भोईर आणि या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक विलास म्हात्रे. इसके बाद सेमीफाइनल सेकंड है और प्रो कबड्डी के प्लेयर आमने सामने टक्कर देंगे. जयपुर पिंक पैंथर ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन के टीम में खेलने वाला. इस बार लास्ट टू मिनिट है, काय कड़ेल. 29-29 दोन मिनट बाकी. दो मिनट में चार रेड होंगी या पांच. जबरदस्त सामना, पांच पकड़पट्टू समोर. जिगर रेडवर जे चांगले खेळतील ते जिंकतील सामना. दोन्ही संघ चांगले खेळलेत पण उत्तम कोण खेळेल हे शेवटच्या क्षणाला कळेल. दोन्ही संघ थर्ड रेडला खेळतायत, डू अँड डायला. सामना एक किंवा दोन पॉइंटने जिंकला जाईल. लास्ट मिनिट रेफरी कॉल, लास्ट मिनिट, एक मिनिट बाकी, टाळ्या वाजवा प्रेक्षकांनी जोरदार. 29-29 29-29 पॉइंट वर एलन डिसोजा जी आपके कबड्डी यूनिवर्स पर व्यूअर्स बढ़ने लगे हैं. और ये टैकल, आई लीड एकता क्रीड़ा मंडल के पास एक पॉइंट की. थर्ड रेड पे आया कोच जिगर. पॉइंट लिया तो मैच जीती जाएगी, नहीं तो स्कोर लेवल होगा. क्या स्कोर लेवल रहेगा या मैच जीतेगा कौन? डू एंड टायरेड. और ये टैकल, टाई मैच, जबरदस्त सामना झाला आहे. सगळ्या प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी चांगली पर्वणी. चला आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे वळतो, स्वागत सन्मानाकडे वळतो. मित्रांनो सामना बरोबर सुटलेला आहे, बघायचं पंचांचा काय निर्णय येतो. तोपर्यंत आपण या ठिकाणी स्वागत सन्मान घेत आहोत. व्यासपीठा विराजमान आहेत आमचे मार्गदर्शक,
युवा नेता सन्माननीय अरुणार पाटील साहेब, एक प्रसिद्ध उद्योगपति अरुणार पाटील साहेब, आरसी पाटील फाउंडेशन चे सर्वे सर्व अध्यक्ष तसेच शिक्षण समिति सभापति भिवंडी माजी सभापति सरपंच अरुणार पाटील साहेब यांचा आपण एक स्वागत आणि सन्मान घेत आहोत। मी सर्व या आयोजक कमिटीला विनंती करतो की आपण सर्वजण त्या ठिकाणी सन्माननीय अरुणार पाटील साहेब यांचा सन्मान करून घ्यायचा आहे। एक दिग्गज व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्यातील सन्माननीय अरुणजी पाटील साहेबांचा शाही थाटामध्ये सन्मान दिवे अंजूर प्रतिष्ठान आयोजित कबड्डीच्या महासंग्रहामध्ये होतोय। माननीय मुख्य प्रायोजक विपुलजी इंद्रपाल मात्र साहेब यांच्याकडनं सन्मान चिन्ह पुष्पबुके मायेची शाल देऊन या ठिकाणी सन्मान होते प्रतिष्ठानकडनं। वेलकम 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 माननीय श्री अरुणजी मात्र साहेब, वेलकम। तसेच व्यासपीठ विराजमान आहेत सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे, आगरी महोत्सव भिवंडीचे पुरस्कर्ते संस्थापक, तसेच सोनालेगावचे माजी सरपंच सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत। मी वैभव म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे यांचा आपण योग्य तो स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे। तसेच व्यासपीठ विराजमान आहेत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन ठाणेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी कराळे साहेब या व्यासपीठ विराजमान आहेत। मी विनंती करतोय वैभव मात्र आपणास की आपल्या शुभ हस्ते संजयजी कराळे साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे। उपाध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन ठाणे। तसेच व्यासपीठ विराजमान आहेत सन्माननीय राज पाटील साहेब, समाज ब्रिगेड उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत। सन्माननीय राज पाटील साहेब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत समाज ब्रिगेडचे, आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही आपण यातोजी स्वागत आणि सन्मान करीत आहोत। तसेच व्यासपीठ विराजमान आहेत मी रुपेश पाटील, आपण पुढे यायचं आहे। वटपेगावचे सन्माननीय उपसरपंच मोतीरामजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करीत आहोत। रुपेश पाटील आपण पुढे येऊन त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे। सन्माननीय मोतीरामजी पाटील साहेब विद्यमान उपसरपंच वटपेगाव। तसेच व्यासपीठ विराजमान आहेत वडपेगावचे माजी सरपंच उद्योजक आमचे मित्र प्रमोद प्रेमनाथजी वडोलकर सर, आपण या ठिकाणी मी विनंती करतो पुन्हा एकदा रुपेश पाटील आपणास की आपल्या शुभ हस्ते त्यांचाही या ठिकाणी यातोजी स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे। प्रेमनाथजी वडोलकर माजी सरपंच उद्योजक वडपेगाव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तसेच व्यासपीठ विराजमान आहेत वडपेगावचे माजी सरपंच सन्माननीय विजय पाटील साहेब। मी प्रमोद म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे।
वेलकम 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 तेमे मित्रांनो या ठिकाणी आगमन झालेले आहे भिवंडी पूर्वचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले आहे. मी आयोजक वैभव म्हात्रे त्यांचे सर्व सहकारी तसेच दिव्यांजूर प्रतिष्ठानच्या मार्फत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर वेलकम सन्माननीय रुपेश म्हात्रे साहेब माजी आमदार भिवंडी पूर्वचे या क्रीडानगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. मी प्रो कबड्डीच्या निमित्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांजूर प्रतिष्ठान या स्पर्धेचे मुख्य आयोजक वैभव म्हात्रे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठ विराजमान आहेत एक प्रसिद्ध उद्योगपती संदीप काकुळा साहेब यांचा आपण सन्मान करीत आहोत. मी विनंती करतोय करण म्हात्रे आपणास की आपल्या शुभ हस्ते संदीप काकुळा यांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे. पाच पाच रेड होने वाली है. मॅच टाय हुआ था फिर से 0-0 पॉइंट से स्टार्ट. सन्माननीय द्वारकानाथजी धुमाळे साहेब व्यासपीठ विराजमान आहेत. आपण पुढे यायचंय करण म्हात्रे आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील आपण सन्मान करून घ्यायचंय. राजेजी धुमाळे साहेब सिद्धार्थ सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद सिद्धार्थजी.
जबरदस्त रंगात आलेली सामना आहे. क्रिकेट मध्ये जसे सुपर ओव्हर व्हावं सूरज पाटील तसे आज स्पाय सुपर एंट्रीज. तर आपण सामन्याचा या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करून घेऊया. आपल्याजवळ वेलकम आहे मित्रांनो, चला लवकर